नमस्कार श्रोते हो, आकाशवाणी नागपूरच्या वृत्त विभागातर्फे प्रस्तुत दृष्टिक्षेप या कार्यक्रमात मी आभाराणी पटवर्धन आपणा सर्वांचं स्वागत करते। तिमिराकडून तेजाकडे नेणारा दिवाळीचा पवित्र सण आपण मोठ्या उत्साहात साजरा करणार आहोत, पण ही आपल्या संस्कृतीतील सणांची परंपरा जपताना आपण पर्यावरणालाही जपलं पाहिजे ही जाणीव फार महत्त्वाची। वाढतं प्रदूषण आणि ग्लोबल वॉर्मिंगचे दुष्परिणाम आपण सगळेच अनुभवतो आहे, तेव्हा पर्यावरणपूरक दिवाळी कशी साजरी करायची ह्याविषयी मार्गदर्शन करण्यासाठी आपण चर्चा करणार आहोत नागपुरातील फटाके विरोधी अभियानाचे प्रणेते डॉक्टर रवींद्र भुसारी यांच्याशी। नमस्कार भुसारी सर। नमस्कार। आपलं आमच्या दृष्टिक्षेप या कार्यक्रमात हार्दिक स्वागत आहे। सर, आपण वेगवेगळे सण साजरे करतो त्यावेळेला निसर्गाप्रती आपली ती कृतज्ञता आपण व्यक्त करत असतो, असाच श्रीराम विजयी होऊन जेव्हा परत आले तेव्हा आनंदोत्सव साजरा करण्यासाठी तसंच शेतात नव्याने उगवलेल्या धान्याच्या स्वागतासाठी आपण दिवाळीचा सण साजरा करतो, ह्या सणाविषयी आपण आपल्या श्रोत्यांना थोडं सांगूयात। बघा, दिवाळी हा सण आपल्या हिंदू परंपरेमध्ये सर्वाधिक महत्वाचा असा सण आहे। तसं बघता आपले सारेच भारतीय सण हे पर्यावरणपूरक आहेत, आध्यात्मिक नैतिक आणि सामाजिक मूल्यांच्या संस्कृतीतूनच त्यांचा उगम झालेला आहे, आणि त्यातूनच आपण आपल्या परंपरा आणि संस्कृतींचा अमूल्य ठेवा आस्थागायत जपला गेला आहे। आता दिवाळीबद्दल बोलायचं तर दिवाळी हा अंधाराकडून प्रकाशाकडे नेणारा तिच्याकडे नेणारा असा सण आहे, दिव्यांचा उत्सवाचा उत्साहाचा आणि आनंदाचा सण आहे। आणि या सणाचं महत्व महात्म्य पावित्र्य पर फक्त हिंदूमध्ये जेवढे काही आहेत, जसं जैनांसाठीही तो महत्वाचा सण आहे आणि इतर अनेक समाजांच्या घटकांसाठी तो अतिशय महत्वाचा असा सण आहे। मात्र फटाक्यांच्या विषारी धुरात या सणाचं पावित्र्य आपण काळवंडून टाकलं आहे असं मलाच वाटतं। हा, खरं पाहिलं तर सर इतर कुठल्याही सणामध्ये आपल्याला फटाके दिसत नाहीत, पण लोकांच्या मनामध्ये हा समज अगदी पक्का बसलाय की दिवाळी म्हटलं म्हणजे फटाके फोडलेच पाहिजेत। या फटाक्यांमुळे अनेक प्रकारचं प्रदूषण होतं, तर नेमकं या प्रदूषणाचे दुष्परिणाम काय होतात ते आपण जरा आपल्या श्रोत्यांना सांगूयात। अगदी तुम्ही बरोबर सांगितलं की फटाक्यांचा दिवाळीशी संबंध काय हा प्रश्न तर सगळ्यांनाच पडत असेल आणि पडला पाहिजे। खरं, कारण कुठल्याही सणाशी आपले जे सण आहेत ते पर्यावरणपूरक आहेत, त्यांचा कुठेही असा विषारी धूर सोडणाऱ्यांचा किंवा याचा अशा गोष्टींचा संबंध येत नाही। कारण आपण जेव्हा लक्ष्मीला दिवाळीत पाचारण करतो की माझ्या घरी ये, तिला आपण आवाहन करतो माझ्या घरी वास कर, आणि अशा लक्ष्मीला आवतन देताना आपण फटाके फोडून जर आपल्या घराचं वातावरण परिसर पूर्ण प्रदूषित केला तर ती लक्ष्मी येणार कशी, है ना। तर असं ते आहे। आणि कसं आहे की दिवाळीशी फटाक्यांचा संबंध अगदीच नाहक जोडण्यात आलेला आहे, दिवाळीचं पावित्र्य नष्ट होऊन फटाक्यांपासून प्रदूषणाचा अतिरेक झाला आहे। फटाके फोडणे म्हणजे दिवाळी साजरी करणे असा जो संकुचित विचार सर्वमान्य झाला आहे आणि त्यात शारीरिक व्याधींपासून तर ग्लोबल वॉर्मिंग पर्यंत फटाक्यातील विषारी वायूनं कहर केला आहे। वायू आणि ध्वनी प्रदूषणाचा हा वाढता धोका टाळण्यासाठीच आम्ही गेल्या अनेक वर्षांपासून फटाके विरोधी अभियान सुरू केलेलं आहे। फटाक्यांमध्ये काय घटक असतात हे आपण कधी समजून पण घेतलेलं नाही। त्यात सल्फर डायऑक्साईड असतं, कार्बन मोनोऑक्साईड असतं, नायट्रोजन डायऑक्साईड, फॉस्फरस, कार्बन टोल्युन, कार्बन डायऑक्साईड असे जे घटक असतात ते अतिशय वाईट परिणाम आपल्या शरीरावर करतात। होतं काय की फटाक्यांच्या ज्वलनामुळे हवेत मोठ्या प्रमाणात प्रदूषण होतं। फटाके तयार करताना जी रासायनिक द्रव्ये वापरली जातात ती फटाके जळताना प्राणवायूशी संयोग पावतात आणि त्यातूनच कर्ब, नत्र, स्फुरद आणि गंधकाचे ऑक्साईड तयार होतात। हे सर्वच वायू विषारी आणि घातक असतात। ते केवळ आपल्या श्वसन संस्थेवरच नाही तर आपल्या रक्तातही मिसळतात, शरीरभर पसरतात, त्यामुळे मज्जासंस्था आणि मेंदूवरही त्याचा विपरीत परिणाम होतो। श्वसन मार्गाचा दाह, दमा, डोळ्यांची आग होणे, डोळे चुरचुरणे, घशाची खवखव होणे, खास सुटणे, अकाली बहिरेपण सुद्धा या ध्वनी प्रदूषणामुळे येऊ शकतं। अशा अनेक घातक असे आजार आणि रोग आपल्याला या फटाक्यांमुळे होऊ शकतात। आणि फटाके प्रदूषण फक्त आपल्यापुरतंच मर्यादित राहत नाही तर ते पर्यावरणाला सुद्धा प्रदूषित करतं।
म्हणजे झाडांना कुठेतरी एक मर्यादा असते कार्बन डायऑक्साईड वातावरणातला शोषून घेण्याची, पण तो जर खूप वाढला, अति वाढला, झाडांच्याही म्हणजे ज्याची जी कॅपॅसिटी असेल त्यापेक्षाही जर जास्त झाला तर ती झाडं सुद्धा चिंतात, ती झाडं सुद्धा मरायला टेकतात, इतका परिणाम आरोग्याशिवाय पर्यावरणावर सुद्धा होतो. बरोबर आहे सर. जसं झाडांचं तुम्ही आता बोललात तर तसंच प्राण्यांवरती देखील त्याचे परिणाम आपल्याला दिसतात. आपल्याला बघता येतं की दिवाळीमध्ये जेव्हा मोठे फटाके आपण फोडतो तेव्हा कुत्री मांजरी घाबरून दडून बसतात, तर त्यांचाही विचार करणं ही आपली नैतिक जबाबदारी म्हणायला पाहिजे, नाही का? अगदी बरोबर. आपण जेव्हा पर्यावरण पर्यावरण म्हणतो तेव्हा हे जे प्राणी पक्षी आहेत हेही आपल्या सोबत जगत आहेत, म्हणूनच पर्यावरण कायम आहे. पर्यावरण रक्षण करायचं म्हणजे आपण या प्राण्यांचं रक्षण केलं पाहिजे, या पक्ष्यांचं रक्षण केलं पाहिजे. तर त्यासाठी आपण बघतो की प्राण्यांची जी श्रवण शक्ती आहे ती आपल्यापेक्षा चौपट असते मानवापेक्षा. त्याच्यामुळे आपल्याला जसा त्रास होतो आपण आपले कान झाकू शकतो आणि त्यांची श्रवणशक्ती जास्त असल्यामुळे त्यांना त्याचा प्रचंड त्रास होतो. पुष्कळदा आता आपण बघतो की अनेक कुत्र्यांना रस्त्यावर आपण हॉर्न होतो त्यांना ऐकू येत नाही, कारण ते ठार बहिरे झालेले असतात. आणि असे जर बहिरे प्राणी आपल्या अवतीभोवती असतील तर आपल्याही जीवाला त्याचा धोका होऊ शकतो, म्हणून आपण त्यांचाही विचार केला पाहिजे. फटाके उडवताना फक्त आपला आनंद एवढंच न बघता आपले शेजारी तिथे कोणी आजारी आहेत का, बाजूला दवाखाने आहेत का, लहान बाळ आहे का, याची पण आपण चौकशी करून किंवा त्याची माहिती ठेवून आपण तसं वागलं पाहिजे. बरोबर आहे सर. जसं तुम्ही आता म्हणालात की इतर लोकांचा आपण विचार करून आपली कृती करायला पाहिजे, पण त्याच वेळेला माझ्या मनामध्ये एक येत आहे की हे फटाके जिथे तयार होतात त्या फॅक्टरीमध्ये बालमजुरांना नेमलेलं असतं, तर याही दृष्टीने आपण फटाक्यांवरती नियंत्रण ठेवणं फार गरजेचं आहे, नाही का? अगदी बरोबर. फटाक्यांच्या कारखान्यांमध्ये खरं तर बालमजुरीला आपल्या देशात बंदी आहे, बाल कामगार ठेवता येत नाहीत. मात्र अशी काही शहरं अशी काही गावं आहेत की जिथे फटाके तयार होतात मोठ्या प्रमाणात, जसं शिवाकाशी नावाचं गाव आहे तिथे घरोघरी फटाके निर्माण होतात, पण तिथे तशी सोय नाही. जसं शासनाने काही नियम घालून दिलेले आहेत, काही बंधनं टाकली आहेत, काही कायदे केले आहेत, मात्र त्या सर्वांचं उल्लंघन करून, कारण जे बारीक फटाके जे असतात आपण ज्याला लहान लडीचे फटाके जे असतात तर ते फटाके लवंगी फटाके, तर ते फटाके बनवण्यासाठी त्यांना लहान हात्यांची लहान बोटांची गरज असते आणि त्यासाठी लहान मुलांना तिथे काम दिलं जातं आणि तिथे सारे गरीब लोक आपलं परिवारासकट तिथे येतात आणि कामं करतात. तिथे जी लहान बाळं असतात ज्या आया आपल्या बाळांसकट तिथे येतात त्यांच्या पण आयुष्यावर त्याचा परिणाम होतो, त्यांच्या आरोग्यावर त्याचा परिणाम होतो. आणि तुमच्या माहितीकरता मी सांगतो, मी जी माहिती काढली त्यानुसार ही मुलं तिथे 10 ते 15 वर्ष फक्त काम करतात आणि ते झाल्यानंतर वयाच्या 25-30 मध्ये आले की ते अक्षरशः या जगातून निघून जातात, कारण ते नंतर 5-6 वर्ष खाट पकडतात आणि त्या बारूदमुळे त्यांना जे काही आतमध्ये शरीरात त्यांच्या इजा झालेल्या आहेत, जखमा झालेल्या आहेत, त्यामुळे ते पुढचं आयुष्य जगू शकत नाहीत, म्हणजे इतक्या अल्पवयात त्यांना मृत्यू पत्करावा लागतो. बरोबर सर. हे तर प्रदूषणाचं आणि त्याच्या दुष्परिणामांबद्दल आपण बोललो, पण आपल्या आजूबाजूला जेव्हा आपण बघतो ही वाढती महागाई याच्यामुळे गरिबी इतकी वाढलेली आहे, तर हे गोरगरीब आपल्याला दिसत असताना आपण खूप उत्साहात दिवाळी साजरी करणं आणि पैशाची उधळण करणं हे कितपत योग्य वाटतं? हे छान मुद्दा तुम्ही म्हणला. तर कसं आहे की यासाठी आम्ही सातत्याने जनजागरण करत असतो, खरं म्हणजे फटाक्यांचा आणि आपल्या कुठल्याच हिंदूतल्या धर्माचा काही संबंध नाही, कुठल्याही धर्मग्रंथामध्ये फटाक्यांचा उल्लेख सुद्धा नाही आणि आपण तो अघोरी प्रकार सुरू केलेला आहे आणि त्यात आपण काही लोक आपला आनंद बघतात तर अनेकांना त्यासाठी दुःख भोगावी लागतात. आपल्या देशातील बेघरांची लोकसंख्या सतत वाढते आहे, बेरोजगारांचा प्रश्न बिकट झाला आहे, शेतकऱ्यांपुढे अस्मानी संकट आहेच आहे, अनेकांना दररोजच्या पोटभर जेवणाची सुद्धा चिंता आहे. अशा परिस्थितीत दिवाळी कशी साजरी करायची हे प्रत्येकानं आपली सत्सद्विवेक बुद्धी जागरूक ठेवून संवेदनशीलतेनं ठरवलं पाहिजे. एखाद्या गरजवंताला गरीबाला मदत करून त्याच्या चेहऱ्यावरील प्रसन्न निर्मळ हसणं बघताना तुमच्या मनाला कृतार्थ समाधान लाभेल की फटाक्यांचा कर्णकर्कश आवाज करून विषारी धूर आणि धूळ वातावरणात पसरून समाधान लाभेल याचा निर्णय प्रत्येकानं स्वतःहून घ्यायचा आहे. कारण फटाके हे जीवघेणे आहेत हे अनेकदा सिद्ध झालेलं आहे. दरवर्षी कित्येक दुकानांना आगी लागतात, कित्येकदा फटाक्यांमुळे अपघात होतात, कित्येक लोक आपल्या प्राणास मुकतात, तरी पण आपण फटाक्यांचा मोह सोडत नाही हे फारच दुर्दैवी आहे. बरोबर आहे सर. जाता जाता या पर्यावरणपूरक दिवाळीच्या निमित्ताने आपण आमच्या श्रोत्यांना काय आवाहन कराल? सहयोग ट्रस्टच्या माध्यमातून मागील 30 वर्षापासून
आम्ही फटाके विरोधीसाठी प्रबोधन करतो आहे. विशेषतः जी नवी पिढी आहे म्हणजे शाळेतून शिकणारी जी मुलं आहेत तशा शाळा शाळांमधून जाऊन आम्ही मुलांना फटाके न फोडण्याविषयी शपथ देत असतो आणि प्रदूषण मुक्त दिवाळी कशी साजरी करायची हे सांगण्याचा प्रयत्न करत असतो. आपल्या शालेय मुलांच्या पाठ्यपुस्तकामध्ये पर्यावरण हा विषय आहे, प्रदूषण हा विषय सुद्धा आहे, मात्र त्यात फटाक्यांचा उल्लेख मुलीच नाही. तिथं हा उल्लेख असणं अत्यंत गरजेचं आहे, कारण फटाके तसे पण घातक आहेत, प्रदूषण तर ते करतातच, ध्वनी प्रदूषण वायू प्रदूषण करतातच, पण त्याचा अगदी दूरगामी परिणाम प्रत्येकाच्या आरोग्यावर, पर्यावरणावर, प्राण्यांवर, पक्ष्यांवर साधला जातो. तेव्हा अभ्यासक्रमामध्ये पर्यावरण प्रदूषणासोबतच फटाक्यांचे जे दुष्परिणाम आहेत त्याविषयी कुठेतरी काहीतरी प्रकरण असलं पाहिजे असं मला वाटतं. याशिवाय शासन प्रशासनाने जोवर फटाके बंदी, संपूर्ण फटाके बंदी होत नाही तोवर किमान जे फटाके उडवू इच्छितात, जे फार उत्सुक आहेत, त्यांच्यासाठी शहरात अगदी म्हणजे गर्दीच्या जागी फटाके न उडवता गावागावामध्ये मोकळ्या मैदानांवर किंवा शहरांमध्ये पण मोकळ्या मैदानावर जसं आपण रावण दहन करतो एकत्र येऊन, तसं एकत्र येऊन फटाके फोडले तर सगळ्यांनाच त्याचा आनंद मिळेल आणि सगळ्यांनाच त्याचा जी मजा आहे, ज्यांना जी मजा वाटते फटाक्यांमध्ये ती त्यांना मिळेल. कारण समाजातील विषमतेचं प्रतीक म्हणजे फटाक्यांचा आवाज आहे. हा हिंसक गोंगाट थांबवून आम्ही पवित्र अहिंसक प्रसन्नता वाढविणारा आवाज ऐकू शकतो. बरोबर. आपल्या उत्साहाला दिशा असली पाहिजे, सामाजिकतेचं भान असलं पाहिजे. आपण आनंद उपभोगताना त्याचा इतरांना त्रास होणार नाही याची काळजी घेतलीच पाहिजे. बरोबर आहे. तर श्रोते हो, यंदाच्या दिवाळीमध्ये थोड्याशा आनंदाकरता फटाके फोडण्याच्या ऐवजी आपण पर्यावरण पूरक दिवाळी साजरी करूया हा संकल्प करूयात आणि इथेच आजचा आपला कार्यक्रम आपण थांबवूयात. भुसारी सर, आज तुम्ही आमच्या दृष्टिक्षेप या कार्यक्रमात आलात आणि आमच्या श्रोत्यांना अत्यंत महत्त्वाची अशी माहिती सांगितली जेणेकरून ते पर्यावरणपूरक दिवाळी साजरी करतील. त्याबद्दल आकाशवाणी नागपूरच्या वृत्त विभागातर्फे मी आपले आभार मानते. धन्यवाद सर. धन्यवाद. नमस्कार.